एकही गाव कर्नाटकात जाणार नाही असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकीकडे आपल्याला माहिती आहे म्हैसाळ योजना लांबली आहे, मात्र त्याबाबत सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की लवकरच ती पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. सीमावादाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे असंही फडणवीसांनी सांगितलंय. त्या गावांचे ठराव 2012 मधील आहेत, नव्यानं कोणताही ठराव झालेला नाही असंही फडणवीसांनी सांगितलंय. त्या गावांचे ठराव 2012 मधील, नव्यानं कोणताही ठराव झालेला नाही आणि एकही गाव कर्नाटकात जाणार नाही असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. आणि सोबतच सीमावादाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. तर आपल्याला माहिती आहे जतबाबत, जतनं जो ठराव 2012-13 केलेला होता त्याबाबत गांभीर्यानं विचार करतोय असं कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलेलं होतं. यावरून आता अर्थात राजकीय पडसाद उमटतायत, मात्र उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एकही गाव कर्नाटकात जाणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. ती जी ठराव होता किंवा तो जो ग्रामस्थांचं म्हणणं होतं ते 2012 आहे आणि आता सीमावादाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे. एकही गाव कर्नाटकात जाणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकही ठराव नव्यानं झालेला नाही. म्हैसाळ योजना तातडीनं लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या ज्या गावांचे ठराव होते ते 2012 आहेत, एकही ठराव नवीन नाही आहे असं म्हणत फडणवीसांनी या वादाबाबत आपलं म्हणणं मांडलेलं आहे, सरकारचं म्हणणं मांडलेलं आहे. सीमावादाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे, त्या गावांचे ठराव 2012 आहेत, नवा कोणताही ठराव त्या गावांनी केलेला नाही आणि म्हैसाळ योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल असंही फडणवीसांनी म्हटलंय आणि एकही गाव कर्नाटकात जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे